जिल्हाधिकाऱ्यांचा तोडगा मान्य करा, अन्यथा परिणाम वाईट होतील, असा इशारा माजी आमदार नरसे आडम मास्तर यांनी दिला आहे. लालबावटा यंत्रमाग कामगार युनियनच्या वतीनं अक्कलकोट रोड MIDC येथील यंत्रमाग धारक संघ कार्यालयात दिवाळी सणाला बोनस आणि अन्य न्याय हक्काच्या मागण्या घेऊन जाहीर सभा घेण्यात आली. दरम्यान लालबावटाचे कार्यकर्ते लक्ष्मण माळी आणि शाहबुद्दीन शेख हे कामगारांच्या मागण्या घेऊन बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणाचा 6वा दिवस होता. यावेळी बोलताना माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी कायदेशीर कामगारांना किमान 8.33% बोनस द्या असं सूचित केलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला तोडगा मान्य करा, अन्यथा परिणाम होतील, असा इशारा दिला. मालकाकडनं यंत्रमाग कामगार बेहोश व्हायला पाहिजे असं मालकाच्या तिजोरीतून पैसे काढला तरच माझं नाव आडम मास्तर ठेवा, नाहीतर बदलून ठेवा. ही तयारी चालू केलेली आहे मी. कोणी काळजी करू नका. लाल झेंडा जोपर्यंत आहात तोपर्यंत कोणी घाबरायची गरज नाही. मालक लोक सुप्रीम कोर्टात जातात, सुप्रीम कोर्टात जाऊ द्या. त्यांना हायकोर्टामध्ये पैसे डिपॉझिट करावं लागेल. तिथे येणार एकेका कामगाराला आम्ही पूर्वी सांगितलं प्रायव्हेट फंडाच्या वेळेला 5-10 लाखापेक्षा जास्त पैसे आडम मास्तर मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. एक कारखानदार गेले खड्ड्यात, कामगाराला मात्र हे पैसे मिळवून देणं सीटूचं काम आहे. यावेळी युसुफ शेख मेजर, मुरलीधर सुंचू, व्यंकटेश कोंगारी, सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीभाते, बाबू कोकणे, मनीषा लोखंडे, अशोक बल्ला, ॲडव्होकेट अनिल वासम आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रास्ताविक किशोर मेहता यांनी केलं. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं.